मंत्रालयामधले उंदीर मारण्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर उंदीर मोजण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी 3,19,400 उंदीर मारण्यात आले. हे उंदीर मारण्यासाठी 6 महिन्यांचं कंत्राट देण्यात आलं. त्यानंतर हा कालावधी 2 महिन्यांचा करण्यात आला. प्रत्यक्षात 7 दिवसातच मंत्रालयातल्या सर्व उंदरांचा बंदोबस्त करण्यात आल्याचं सांगत खडसेंनी हिशेब मांडला. मुंबई महापालिका 2 वर्षांमध्ये 6 लाख उंदीर अख्ख्या मुंबईत मारते, पण मंत्रालयात उंदीर मारण्याचा विक्रम केल्याबद्दल भ्रष्ट अधिकाऱ्यांना पारितोषिक देणार का, असा खोचक सवाल खडसेंनी केला आहे. आपल्या मंत्रालयामध्ये 3,19,400 उंदीर आहेत. आता या उंदरांमध्ये काही वेगवेगळ्या जातीचे होते, काही पांढरे होते, काही काळसर रंगाचे होते, काही गले लठ्ठ होते, काही लहान होते, काही नुकतेच जन्माला आले होते. त्यामुळे अशा उंदरांचं निर्मूलन करायचं ठरवलं आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय याच्यासाठी टेंडर काढण्यात आलं. म्हणजे 3,19,400 उंदीर 7 दिवसात मारून टाकले असं दाखवण्यात आलं. 7 दिवसात मंत्रालयातील 3,19,400 उंदीर मारण्यात आले. प्रत्येक दिवसाला या ठिकाणी 45,628.57 उंदीर मारण्यात आले. म्हणजे 45,658.57 नुकते जन्माला आले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या विरोधात हक्कभंग मांडण्याची परवानगी मागितली आहे. भोसरी येथील MIDC जमीन खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप खडसेंवर आहे, त्यामुळे खडसेंना मंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं. या प्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी चुकीची माहिती विधानसभेत दिल्याचा दावा खडसेंनी केला आहे. उद्योगमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी 9 जुलै 2017 हक्कभंगाची नोटीसही दिली आहे. ही नोटीस सभागृहात मांडण्याची परवानगी मला द्यावी अशी मागणी खडसेंनी गुरुवारी केली. नाथाभाऊंनी भ्रष्टाचार केला असा केवळ ओरडा केला जातो, खरं काय ते लोकांसमोर येऊ दे असंही ते म्हणाले. हा याच्यात कारणच नाही, समाधानाने असमाधानाच. जे वस्तुस्थिती आहे की ज्या वस्तुस्थितीमध्ये अख्खा संभ्रम अवस्था राज्यभरामध्ये आहे की फार मोठं काहीतरी केलेलं आहे नाथाभाऊंनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आणि फार मोठी जमीन हडप केली आहे, फार मोठा भ्रष्टाचार केला आहे. निदान ती वस्तुस्थिती काय आहे ती तर सभागृहात आली पाहिजे की नाही. केलं असेल तर ते रेकॉर्ड आहे त्याच्या संदर्भात, पण मुळामध्ये जी मिटिंग झालीच नाही, ज्या मिटिंग झाली आहे असं दाखवलं गेलं आहे, त्याचं प्रोसिडिंगच रद्द झालेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी स्वतः ते प्रोसिडिंग रद्द केलेलं आहे. इफेक्ट दिलेला नाही, संधी द्यायची ते मी बघतो. ज्याला इफेक्टच दिलेला नाही त्याचा दुरुपयोग झाला कसा? मला मांडण्याच्या पण संधी मागितल्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात तरी मला मांडण्याची संधी द्यावी. गुरुवारचा दिवस फडणवीस सरकारसाठी माघारीचा दिवस ठरला. दिवसभरात सरकारला 3 निर्णयांवर माघार घ्यावी लागली. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्याच्या निर्णयाला शिवसेना आणि विरोधकांच्या आक्रमक विरोधानंतर स्थगिती द्यावी लागली, तर आदित्य ठाकरेंनी माहीमच्या नेचर पार्कला पुनर्विकासातनं वगळण्याची मागणी केल्यावर त्याबाबत तत्काळ घोषणा सरकारनं केली. तसंच विरोधकांच्या मागणीनंतर थकबाकीदारांच्या कृषी पंपाचं कनेक्शन तोडण्याची कारवाईला देखील मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. नेहमी शिवसेनेला खिंडीत गाठणाऱ्या भाजपला माघार घ्यावी लागल्याचं दुर्मिळ चित्र या निमित्तानं दिसलं. शिवसेनेला गोंजारण्यासाठीच हे निर्णय घेतल्याची चर्चा तर रंगू लागली आहे. शिवसेनेनं आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर NDA इतर घटक पक्षांची नाराजीही उफाळून आली होती, त्यामुळे आता भाजपनं शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावायला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे नाराज झाल्याची चर्चा आहे. यावरून राज्य मंत्रिमंडळातच संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. विरोधकांनी अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावायला विरोध करताना जोरदार गोंधळ घातला, तसंच विधिमंडळाचं कामकाज रोखून धरलं. मात्र मेस्मा लागू करणं योग्य असल्याची आक्रमक भूमिका पंकजा मुंडेंनी यावेळी घेतली. परंतु गुरुवारी सकाळी पंकजा मुंडेंची चर्चा न करताच मुख्यमंत्र्यांनी मेस्माला स्थगिती दिल्यामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान पंकजा मुंडेंनी काल फेसबुकवर टाकलेल्या पोस्टची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. गोपीनाथ मुंडे आणि एका रडवेल्या बाळाचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. बाबा मला तुमची उणीव सतत जाणवते असं भावनिक वाक्य त्यांनी या पोस्टमध्ये टाकलं आहे.
पंकजा मुंडेंना आत्ताच बाबांची आठवण का येते, मेस्मावरून उफाळलेला वाद आणि ही फेसबुक पोस्ट यांचा एकमेकांशी संबंध आहे का अशी चर्चा विधिमंडळात रंगली आहे. तूर सोयाबीन हरभरा खरेदीवरून विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. यावेळी विखे पाटील यांनी नाफेडच्या कारभारावर हल्ला बोल चढवला होता. सरकारनं तूर सोयाबीन आणि हरभरा खरेदी न केल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. जयंत पाटील यांनी कडधान्य आयातीवर बंदीची मागणी केली. 11.5 लाख टन तूर उत्पादन झालं आहे, त्यातील केवळ 4 ते 5 लाख टन खरेदी करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं होतं, मात्र प्रत्यक्ष खरेदी त्यापेक्षा कमी झाली आहे असं सांगत हल्लाबोल केला. तूर आयात करण्याचा मोझांबी देशांबरोबर केलेला करार रद्द करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. शेतकऱ्यांचा माल पूर्ण खरेदी करणार शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे असं आश्वासन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलं. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडेंची चौकशी करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना आज अपयश आलं, कारण संभाजी भिडे बाहेरगावी असल्यामुळे त्यांची चौकशी झाली नाही. मात्र शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांची 2 तास चौकशी करण्यात आली. दंगलीच्या दिवशी संभाजी भिडे कुठे होते याबाबत चौगुले यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली, मात्र या चौकशीबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र एकबोटेंना अटक करण्यात आली असून भिडेंवर मात्र कुठलीही कारवाई न झाल्यामुळे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. त्यानंतर आता भिडेंच्या चौकशीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान संभाजी भिडे यांना अटक केली तर वातावरण निवळेल असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे, मात्र अटक केली नाही तर 26 मार्चला मोर्चा काढणार असल्याचा इशारा आंबेडकरांनी दिला आहे. नगरमध्ये कुरिअर कंपनीत झालेल्या पार्सल स्फोटाचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी वेगवेगळी 10 पथकं तयार केली आहेत. पोलीस CCTV फुटेजही तपासत आहेत. ज्या मारुती कुरिअर कंपनीच्या कार्यालयामध्ये स्फोट झाला तिथं CCTV नव्हते, मात्र माळीवाडा परिसरात असलेले विशाल गणपतीचं मंदिर, आसपासची दुकानं, रस्त्यावरचे CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज पोलीस तपासत आहेत, मात्र अद्याप काही संशयास्पद सापडलेलं नाही. हे पार्सल ज्याच्या नावानं आलं होतं त्याचा शोध आणि पार्सलवर असलेल्या मोबाईल नंबरचा शोध पोलिसांनी घेतला, मात्र ही माहिती खोटी असल्याचं पुढे येत आहे. नीरा नदी कोरडी ठाक पडल्यामुळे तिच्यात पाणी सोडावं या मागणीसाठी गुरुवार सकाळपासून इंदापूर आणि माळशिरस तालुक्यातले शेकडो शेतकरी निर्वांगी गावामध्ये उपोषणाला बसले. 20 मार्चला शेतकऱ्यांनी नीरा नदीत पाणी सोडावं यासाठी 2 तास वालचंदनगर बावडा हा राज्य महामार्ग अडवून धरला होता. यावेळी संबंधित विभागानं आपली मागणी वरिष्ठांना कळवून पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन न पाळल्यामुळं जवळपास 35 शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. नीरा नदीकाठची शेकडो एकरावरची सर्व पिकं अडचणीत आली आहेत. परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे जोपर्यंत पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. चंद्रपूरच्या इरई नदीच्या झालेल्या दुरवस्थेविरोधात जागतिक जलदिनाचं औचित्य साधत पर्यावरण कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांनी पाण्यात उतरून सरकारचा निषेध केला. नदीच्या खोलीकरणासाठी 2 वर्षाआधी सरकारनं मोठा गाजावाजा करून कामं देखील सुरू केली होती, मात्र निधीअभावी नदीच्या खोलीकरणाचं काम बंद पडलं. इरई नदीच्या खोलीकरणाचं काम सुरू करण्याची मागणी करत अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवण्यात आला. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पंचगंगा नदीवरचा शिवाजी पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, त्यामुळे आता अवजड वाहनांना पर्यायी मार्गावरून वाहतूक करावी लागणार आहे. 26 जानेवारीला घडलेल्या भीषण अपघातानंतर शिवाजी पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं. पुण्यातील ध्रुव कन्सल्टिंग कंपनीतर्फे सलग 2 दिवस पुलाची तपासणी करण्यात आली. कंपनीनं दिलेल्या अहवालात पुलाच्या काही ठिकाणी दगडाच्या जॉईंटमध्ये पोकळी निर्माण झाल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू ठेवल्यास कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता असल्याचं म्हटलेलं आहे. चालू तांत्रिक वर्षात कोयना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. ही समाधानाची बाब असली तरी गतवर्षीच्या तुलनेत
यावर्षी वीज निर्मितीसाठी 18.34 TMC पाणी वापर कमी झाल्यामुळे तब्बल 695.253 दशलक्ष युनिट वीज निर्मिती कमी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचा अब्जावधींचा महसूल पाण्यात गेला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणात सध्या मुबलक 73 TMC पाणी साठा आहे. धरणाची 105 TMC क्षमता आहे. 53.85 TMC पाण्यावर एकूण सुमारे 1,750 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे. या 3 महिन्यात याचा पुरेपूर वापर झाला तर जास्त वीज निर्मिती होऊन राज्याच्या महसुली उत्पन्नात भर पडणार आहे. तारळी नदीत वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मुलाला पोहण्याचं प्रशिक्षण देत असताना बुडत असलेल्या मुलाला वाचवणाऱ्या वडिलांचाही मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील शिरगाव इथं घडली आहे. या घटनेनं जवळपास 14 तासांनी वडिलांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर मुलाचाही मृतदेह मिळाला. प्रवीण श्रीरंग बाचल आणि स्वप्नील प्रवीण बाचल अशी या दुर्दैवी बापलेकांची नावं आहेत. प्रवीण बाचल हे स्वप्नीलला पोहण्यासाठी नदीकडे घेऊन गेले होते. जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटेला 1,000 रुपयांची लाच घेताना पकडण्यात आला. जालना अँटी करप्शन विभागानं ही कारवाई केली. वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर नियमित चालू देण्यासाठी कोकाटे यांनी 1,000 रुपयांची मागणी ट्रॅक्टर चालकाकडे केली होती. मात्र ट्रॅक्टर चालकाला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कोकाटेला अटक केली. सोलापूर महानगरपालिकेच्या कामगारांनी पालिकेसमोर आंदोलन केलं. पालिका कर्मचारी कराच्या माध्यमातून धडक वसुली करतायत, मात्र कामगारांचा फेब्रुवारीचा पगार अद्याप दिलेला नाही. तसंच निवृत्त कर्मचाऱ्यांनाही अद्याप निवृत्ती वेतन दिलं नाही. यासाठी पालिकेसमोर आंदोलन करून उपायुक्तांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी पालिका प्रशासनानं या आंदोलनाची दखल घेत लवकरच कामगारांच्या रकमा देण्याचं आश्वासन दिलं. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वासळी गावात जिवंत काडतूस सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. वासळी गावाच्या नासारडी नदीच्या पुलाखाली 268 जिवंत काडतूस सापडली आहेत. ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी ही काडतूस सापडली. सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत. डी एस कुलकर्णींनी मुंबई मनपाचाही मालमत्ता कर थकवला आहे. यामुळे त्यांच्यावर आता मुंबई मनपानं ही कारवाई केली आहे. डी एस कुलकर्णींच्या प्रॉपर्टीला मुंबई महापालिकेनं सील केलं आहे. डी एस के मधुकोश नावाची इमारत अंधेरीमध्ये आहे. या इमारतीचा 26,48,000 रुपयांचा टॅक्स भरलेला नाही. नवी मुंबई सायन पनवेल महामार्ग उड्डाणपुलावर 6 वाहनांचा अपघात झाला. हा अपघात पहाटे 2:15 सुमाराला झाला. यामध्ये डंपर आणि HP गॅस टँकरच्या मध्ये स्कोडा गाडी येऊन दबली गेली. स्कोडा गाडीतील जखमींना आणि इतर गाड्यांमधील जखमींना वाशीतल्या MGM हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटल CBD इथं दाखल करण्यात आलं. या अपघातात 6 लोक जखमी आहेत. वर्सोवा बीचवर अनेक छोटी कासवाची पिल्लं आढळून आली. स्वच्छता धूत अफरोज शहा यांना ही कासवाची लहान पिल्लं बाहेर येताना दिसली. तातडीनं याची माहिती शहा यांनी वनविभागाला दिली. वर्सोवा किनाऱ्यावर बऱ्याच वर्षांनंतर कासवाचं घर सापडल्यामुळं आनंद व्यक्त करण्यात येतोय. डहाणूतल्या रुस्तमजी अकॅडमी फॉर ग्लोबल करिअर्सच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या मुलांनी 100 फूट लांबीचा पिझ्झा बनवण्याचा आगळा वेगळा उपक्रम पार पाडला. पिझ्झापैकी काही भाग हा आश्रमशाळेतील मुलांमध्ये वाटला गेला. तर साधारण 70 किलो मैदा, 20 किलो साखर, 25 किलोहून अधिक विविध प्रकारच्या भाज्या, 10 किलो चिकन असा सगळा माल वापरून हा भला मोठा पिझ्झा अवघ्या 2 तासात बनवण्यात आला. याआधी विद्यार्थ्यांनी 30 फुटांचा केक, थीम डिनर असे उपक्रम राबवले. ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांना यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी पुरस्काराचं हे 3rd वर्ष आहे. एप्रिलमध्ये हा पुरस्कार सोहळा होईल. 1,00,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित अमजद अली खान यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.